आता बोलूयात पुढच्या बातमीकडे हैदराबाद सामूहिक अत्याचार प्रकरणातील सा प्रतिक्रिया येत आहेत आणि न्याय देवतो आपला विश्वास आहे परंतु त्या आरोपीने जर त्या पोलिसांना जर काही गोष्टी जर वेगळ्याच घडून पळून जाण्याचा प्रयत्न करून तर ते जनतेच्या हिशोबाने बरोबर वाटलं नसतं तर मी त्या हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन करतो आणि या गोष्टी अशा प्रकारे घडून येत म्हणून आपल्या आपल्या महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीने अशी जर घटना घडली तर मी तो म्हणतो महाराष्ट्र सुद्धा असेच प्रकारचे काहीतरी पाऊल उचलले पाहिजे असं माझं मत आहे त्याने योग्यच निर्णय घेतला जर पळून चालले म्हटल्यानंतर गोळे घातले ते योग्यच झालं ना म्हणजे कुठंतरी न्याय तर तरी आळा बसला न्याय मिळून गेला ना, ना। प्रथमतः मी हैदराबाद येथील झालेल्या बलात्काराचा निषेध करतो आणि हैदराबाद पोलिसाचे मनपूर्वक स्वागत करतो आणि अशाच प्रकारचा न्याय पूर्ण भारतामध्ये व्हावा अशी मी सरकारला विनंती करतो